हॅलो, ऑल एक्झाम कट्टा आणि एस एम क्लासेस पुणे यांच्या अंतर्गत आपण एम पी एस सी प्राध्यापक भरती, त्याचबरोबर एम पी एस सी अंतर्गत लेक्चरर अधिवक्ता भरती संदर्भातील आपण तयारी करत असाल. आणि त्याचबरोबर जी सरळ सेवेमार्फत, जसं की इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतरनं आत्ताच आपण बघितलं तर तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्यांसाठी जो सिलॅबस जाहीर झालेला आहे त्यामध्ये देखील माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या हा देखील घटक समावेश झालेला आहे. त्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ आपण पाहणं, पूर्ण पाहणं महत्त्वाचं आहे, कारण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यावरचे 60 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे सातत्यानं विचारले जातात. त्यामुळं आपण जर या चॅनलला नवीन असाल आणि एम पी एस सी किंवा सरळ सेवेची तयारी करत असाल तर निश्चितच आपल्याला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपण चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करायला विसरू नका, कारण की या चॅनलमार्फत आपला सर्व प्राध्यापक भरती, सेट नेट परीक्षा, शिक्षक भरती या संदर्भात सर्व अपडेट आपल्याला मिळत राहणार आहेत. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला फेसबुक ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज, ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुपचं देखील लिंक दिलेलं आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते चॅनल्स जॉईन करू शकता, जेणेकरून आपल्याला अपडेट माहिती मिळेल. माहितीचा अधिकार अधिनियम 2005, एम पी एस सी सरळ सेवेत सतत विचारले जाणारे प्रश्न, ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चेने पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न: जगात सर्वप्रथम RTI, राईट टू इन्फॉर्मेशन कोणत्या देशात लागू करण्यात आला? सर्वात पहिलं बोललेलं आहे आपल्याला. तर सर्वात सुरुवातीला आपण जर पाहिलं तर हा आरटीआय ॲक्ट स्वीडन या देशामध्ये लागू करण्यात आला होता, त्यामुळे पर्याय क्रमांक डी योग्य आहे. पुढे दुसरा प्रश्न: RTI ॲक्ट स्वीडन या देशात कोणत्या साली लागू करण्यात आला? तर त्याचं साल कोणतं आहे नेमकं? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4, 1766 साली आरटी ॲक्ट स्वीडन या देशामध्ये जगात सर्वात सुरुवातीला लागू करण्यात आला होता, त्याचं साल आहे 1766. त्यानंतरनं तिसरा प्रश्न: भारतात RTI निर्मितीला कधी चालना मिळाली? 1700 नंतर, 1800 नंतर, 1900 नंतर, 1990 नंतर? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1990 नंतरनं, त्यामुळे पर्याय क्रमांक डी योग्य आहे. पुढे चौथा प्रश्न: RTI निर्मितीमध्ये राजस्थान राज्यामध्ये किसान मजदूर संघटनेचे प्रयत्न कोणी केले? हर्ष मंडळ, चंडी प्रसाद भट, अरुणा राय, निखिल डे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणा रॉय, सी पर्याय. त्यानंतर पाचवा प्रश्न: भारतामध्ये पहिला RTI कोणत्या राज्यात लागू झाला? गोवा, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात? तर त्याचं योग्य उत्तर आहे तमिळनाडू, पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू या राज्यात सर्वप्रथम भारतातील पहिलं राज्य आहे तमिळनाडू, ज्या राज्यामध्ये RTI ॲक्ट सुरुवातीला लागू करण्यात आला. पुढचा सहावा प्रश्न: भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या साली RTI ॲक्ट तमिळनाडूमध्ये लागू करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1997, पर्याय क्रमांक डी, 1997 साली भारतातील तमिळनाडू या राज्यानं RTI ॲक्ट लागू केलेला आहे, त्याचं साल आहे 1957 97. सातवा प्रश्न बघा: भारतामध्ये दुसरा RTI ॲक्ट कोणत्या राज्यानं लागू करण्यात आला? गुजरात, महाराष्ट्र, केरळ, गोवा? तर त्याचं दुसरा क्रमांक आहे, देशातलं दुसरं राज्य आहे गोवा, पर्याय क्रमांक डी, ज्यामध्ये भारतातलं दुसरं राज्य आहे की RTI ॲक्ट लागू करणारं. त्यानंतरनं आठवा प्रश्न: महाराष्ट्रामध्ये RTI ॲक्ट केव्हा लागू करण्यात आला? तर पर्याय आहेत 2005, 2004, 2002, 2003. तर महाराष्ट्रामध्ये RTI ॲक्ट 2002 साली लागू करण्यात आला, पर्याय क्रमांक सी योग्य आहे. पुढचा प्रश्न नववा: माहिती अधिकार मसुदा कोणाकडे तयार करण्यास देण्यात आला होता? प्रेस क्लब, प्रेस रिलीज, प्रेस मीडिया, प्रेस कॉन्सिल?
तर योग्य उत्तर आहे 9व्या प्रश्नाचं, प्रेस कौन्सिल पर्याय क्रमांक डी यांच्याकडं आर टी आयचा मसुदा तयार करायला देण्यात आला होता, त्यामुळे योग्य पर्याय पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न 10वा, आर टी आय बाबत समिती कॉम कोच संस्थेचे प्रमुख कोण होते? एच डी खैर, एच डी शेरी, अरुण रॉय, निखिल डे. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, एच डी शेरी हे आर टी आय बाबत समिती कॉमकोच संस्थेचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न 11वा, संसदेत आर टी ऍक्ट कधी पास करण्यात आला? डिसेंबर 26 2005, 26 डिसेंबर 2003, 26 डिसेंबर 2002, 26 नोव्हेंबर 2002. तर योग्य उत्तर आहे 26 डिसेंबर 2002 रोजी भारतातील भारतीय संसदेने आर टी ऍक्ट पास केला, म्हणजे मंजूर केला. त्याचं वर्ष आहे 26 डिसेंबर 2002 साली. पुढचा 12वा प्रश्न आहे, आर टी आय व राष्ट्रपतीची मोहर म्हणजे त्यांची सिग्नेचर सही कधी झाली? लोकसभेनं राज्यसभेनं ते बिल पारित केल्यानंतर अंतिम सही कुणाची होते? राष्ट्रपती. ती कधी झाली? तर योग्य पर्याय आहे बघा, 16 जून 2005, 15 जून 2005, 14 एप्रिल 2005, 17 जून 2005. तर त्याचं योग्य उत्तर आहे 15 जून 2005, पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 13वा, भारत देशात आर टी ऍक्ट जम्मू आणि काश्मीर वगळून केव्हा लागू करण्यात आला? म्हणजे पूर्ण देशामध्ये, कारण की जम्मू काश्मीर हे ज्यावेळेस आर टी ऍक्ट लागू करण्यात आलं होतं त्यावेळेस जम्मू काश्मीर हे स्वायत्त राज्य होतं, नंतरनं त्याचं जे स्वायत्ता संदर्भातली जे कलम आहे ते रद्द केल्यानंतर ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघणारच आहोत. तर भारत देशात आर टी ऍक्ट जम्मू काश्मीर वगळून पूर्ण देशात कधी लागू करण्यात आला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 ऑक्टोबर 2005 साली, म्हणजे पर्याय क्रमांक सीमध्ये 12 ऑक्टोबर 2005 साली पूर्ण देशामध्ये आर टी ऍक्ट लागू करण्यात आला होता. त्याचा तारीख आहे 12 ऑक्टोबर. हा प्रश्न सातत्यानं विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, आर टी ऍक्ट 2005 अधिनियममध्ये एकूण किती कलमां आणि प्रकरणं आहेत? किती कलम आहेत हा तर प्रश्न हमखास विचारला जातो. तर पर्याय आहेत 31 कलमे आणि 6 प्रकरणं, त्यानंतर दुसरा पर्याय 30 कलमं 6 प्रकरणं, 31 तिसरा पर्याय 31 कलमं 7 प्रकरणं, आणि डी पर्याय 30 कलमे 7 प्रकरणं. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 31 कलमं आणि 6 प्रकरणं या आर टी ऍक्टमध्ये कायद्यामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे योग्य पर्याय अ आहे 1. पुढे 15वा प्रश्न, जम्मू आणि काश्मीरमध्ये आर टी ऍक्ट केव्हापासून लागू झाला? तर 2018, 2017, 2019, 2016. योग्य पर्याय आहे 2019, कारण की ज्यावेळेस भारतीय संविधानानं म्हणजे संसदेनं 35 कलम रद्द करण्यात आलं त्यावेळेसच हा कायदा, म्हणजे जे सर्व कायदे जे जम्मू काश्मीरला लागू नव्हते ते सर्व त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये लागू होऊ लागले, ते देखील त्यामध्ये देखील आर टी ऍक्टचा समावेश आहे, शिक्षणाचा अधिकार देखील. पुढे 16वा प्रश्न, आर टी ऍक्ट 2005 अधिनियममधील कोणत्या कलमामध्ये समुचित शासन म्हणजे शासकीय किंवा शासन अनुदान घेणाऱ्या संस्थांच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत? कलम 1, कलम 2, कलम 3, कलम 4. तर योग्य पर्याय आहे कलम क्रमांक 2 मध्ये त्याच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बी योग्य आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, आर टी ऍक्ट 2005 अधिनियममधील कलम 3 मध्ये काय सांगितलेलं आहे? समुचित शासन, सर्व नागरिकांना आर टी आय असेल, माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करणे, वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, सर्व नागरिकांना आर टी आय ऍक्ट असेल याची तरतूद कलम क्रमांक 3 मध्ये केलेली आहे. बघा कलम क्रमांक 3 मध्ये सर्व भारतातील नागरिकांना आर टी ऍक्ट वापरता येतो, तिथं कुठंही जात ह्याचा काही संबंध नाही. पुढचा 18वा प्रश्न,
आर टी ॲक्ट 2005 नुसार सर्व प्राधिकरण वरील म्हणजे अबंधने 120 दिवसात आपली रचना कार्य कर्तव्य तपशील ठेवणे हे कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? तर हे याची तरतूद कलम क्रमांक 4 मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. पुढचा 19वा प्रश्न, जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे. 100 दिवसात जनमाहिती अधिकारी अपिलीय पद निर्देशन हे आर टी ॲक्टच्या कोणत्या कलमात समाविष्ट करण्यात आलेलं आहे? तर योग्य पर्याय आहे कलम क्रमांक 5 मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे ए पर्याय. त्यानंतर 20वा प्रश्न, माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करणे. अनमुना 10 रुपये कोल्ड स्टॅम्प बी पी एल धारकांसाठी विनाशुल्क हे माहिती अधिकार अधिकाऱ्याच्या कोणत्या कलमामध्ये आहे? बी पी एल म्हणजेच जे म्हणजे जे गरीब आहेत त्यांच्यासाठी एकही रुपया भरायची आवश्यकता नाही अर्ज करण्यासाठी. तर ते कोणत्या ह्याच्यामध्ये दिलेले आहे, कुठं कोणत्या कलमामध्ये तरतूद केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम क्रमांक 6 पर्याय क्रमांक बी योग्य आहे. पुढचा प्रश्न 21वा, कलम 7 नुसार आर टी ॲक्ट अर्ज किती दिवसात निकाली काढावा लागतोच? 20, 15, 25, 30. तर योग्य उत्तर आहे 1 महिन्यामध्ये म्हणजे 30 दिवसामध्ये निकाली काढावा लागतो. आर टी ॲक्टच्या नुसार केलेला अर्ज ते बंधनकारक करण्यात आलेला आहे. पुढे 22वा प्रश्न, आर टी ॲक्ट 30 दिवसात निकाली न काढल्यास किती रुपये दंड आकारला जातो? प्रतिदिन 200, 250, 228 का 300? तर योग्य उत्तर आहे प्रतिदिन, प्रत्येक दिवसाला म्हणजे 31व्या दिवसापासून प्रतिदिनला 250 रुपये दंड आकारला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक बी योग्य आहे. पुढे 23वा प्रश्न, आर टी ॲक्ट अधिनियममध्ये कलम 8 मध्ये काय नमूद केलेलं आहे? समुचित शासन, माहिती मिळवणे, माहिती प्रकट करण्याबाबत का वरील सर्व? तर योग्य उत्तर आहे माहिती प्रकट करण्याबाबत, पर्याय क्रमांक सी योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक सी. पुढे 24वा प्रश्न, विवक्षित प्रकरणी माहितीस नकार देण्याची कॉपी राईटचे उल्लंघन कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे? जर कॉपीराईटवर गदा येत असेल तर ती माहिती देता येत नाही. तर त्याची तरतूद 8, 9, 10, 11 यापैकी कोणत्या कलमामध्ये केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम क्रमांक 9 मध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियमनुसार कलम 10 मध्ये काय दिलेलं आहे? माहितीचे प्रकटीकरण, माहितीचा अधिकार, पृथकरणीयता, जनहित, माहिती अधिकारी. तर योग्य उत्तर आहे माहितीचं म्हणजे पृथकरणन म्हणजे त्याचं विश्लेषण याची तरतूद करण्यात आलेली, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 26वा प्रश्न, श्रेयस्था पक्षाची माहिती 40 दिवसात द्यावी लागते. त्रेयस्थ पक्षाची माहिती 40 दिवसात द्यावी लागते हे माहिती अधिकाराअंतर्गत कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? 10वं कलम 11, 9, 8. तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम क्रमांक 11, पर्याय क्रमांक बी मध्ये. मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात आहेत, त्यामुळे यातला प्रत्येक प्रश्न सरळ सेवेची तयारी आपण जर करत असाल तर निश्चितच महत्त्वाचा आहे. बघा 27वा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियमनुसार कलम 12 मध्ये काय दिलेलं आहे? केंद्रीय लोकसेवा आयोग, केंद्रीय वित्त आयोग, केंद्रीय माहिती आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग. तर योग्य पर्याय आहे केंद्रीय माहिती आयोग, याची तरतूद कलम क्रमांक 12 मध्ये करण्यात आलेली आहे. त्याची रचना, त्याचे अध्यक्षाच्या पात्रता, या कालावधी हे सर्व त्यामध्ये नमूद केलेलं आहे. 28वा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगची नियुक्ती कोण करतात? प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेता, राष्ट्रपती. त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 29वा, केंद्र व राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही आणि राजकीय पक्ष व उद्योग व्यवसायात संबंध नसणार असे नियम कुणासाठी आहेत? केंद्रीय माहिती आयोग, माहिती आयुक्त, वरील दोन्ही, एकही नाही. तर योग्य पर्याय आहे केंद्रीय माहिती आयुक्ताची जी नियुक्ती करायची आहे त्यासाठी पात्रता संदर्भातील हे सर्व
नियम आहेत. पुढचा तिसरा प्रश्न, पदावधी हे माहिती अधिकार अधिनियमनुसार कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? कलम 11, 12, 13, 14. तर योग्य उत्तर आहे कलम 13 मध्ये. त्या आयुक्ताचा कार्यकाल पदाचा अवधी कालावधी किती असेल त्याची तरतूद केलेली आहे. पुढे 31वा प्रश्न, आरटीआय ॲक्टमधील 13व्या कलमानुसार मुख्य माहिती आयुक्त पद धारणेनंतर किती वर्षापर्यंत राहू शकतात? 5 वर्षापर्यंत, वयाच्या 65 वर्षापर्यंत, ए किंवा बी कोणतेही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ए, वयाचा 5 वर्ष जास्तीत जास्त किंवा त्यांचं वय 65 वर्ष अशापर्यंत, म्हणजे हे दोनही पर्याय योग्य आहेत. पुढे 32वा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियमनुसार पदावरून दूर करण्यासाठी कोणती कलम लागू होते? कलम 13, कलम 12, कलम 14, कलम 15. तर योग्य उत्तर काय आहे? तर कलम क्रमांक 14 अनुसार माहिती अधिकार अधिनियमनुसार पदावरून दूर करण्यासाठी कोणतं कलम आहे लागू होतं? तर 14वं कलम लागू होतं. पुढे 33वा प्रश्न, आरटीआय ॲक्टनुसार राज्य माहिती आयोग ची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? कलम 13, कलम 14, कलम 15, कलम 16. तर योग्य उत्तर आहे कलम क्रमांक 15, सी पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न 34वा, राज्य माहिती आयोगची नियुक्ती कोण करतात? मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, राज्यमंत्री, राज्यपाल? राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या राज्य माहिती आयोगची नियुक्ती कोण करतात? तर राज्यासाठी राज्यपाल आणि केंद्राच्या राज्य माहिती आयोगाच्या अध्यक्षाची किंवा आयुक्ताची नेमणूक हे राष्ट्रपती करतात आणि राज्यासाठी राज्यपाल करतात. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. पुढे 35वा प्रश्न, राज्य माहिती आयोगामध्ये निवड कोण करतात? मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री, वरीलपैकी सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे या सर्वच सदस्य महत्त्वाच्या हेच एकत्र येऊन नियुक्ती करत असतात, त्यामुळे डी पर्याय योग्य आहे. आता 36वा प्रश्न, कलम 16 नुसार पदविधी शपथ कोण देते? म्हणजे त्या माहिती आयुक्तांना, मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते, राज्यपाल का कॅबिनेट मंत्री? तर त्याची शपथ देतात गोपनीयतेची राज्यपाल राज्याच्या याच्यानुसार कलम 16 नुसार. त्यानंतर 37वा प्रश्न, उच्च न्यायालयानं चौकशीमध्ये दोषी आढळल्यास अथवा चौकशीदरम्यान निलंबित करण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? कलम 16, कलम 17, कलम 18, कलम 19. तर योग्य पर्याय आहे कलम 18, पर्याय क्रमांक सी योग्य आहे. पुढचा प्रश्न 38वा, माहिती अधिकार अधिनियमनुसार कलम 18 मध्ये काय नमूद केले आहे? राज्य माहिती आयोग, केंद्रीय माहिती आयोग, माहिती आयोगाचे अधिकार व कार्य, माहिती कोणतीही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, माहिती आयोगाचे अधिकार व कार्य याची तरतूद कलम क्रमांक 18 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 19 मध्ये काय नमूद केलं आहे? अपील ब. त्यानंतर माहितीचे माहिती आयोगाचे अधिकार व कार्य वरीलपैकी दोन्ही, ओनली बी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अपील, अपिली संदर्भात तरतूद केलेली आहे. त्यानंतर 40वा प्रश्न, माहितीच्या अधिकारात कोणत्या कलमानुसार चुकीची माहिती दिल्यास अथवा माहितीस उशीर केल्यास प्रतिदिन दंड 250 रुपये अशी शास्ती दिलेली आहे? 18, 19, 20 का 21? तर कलम क्रमांक 20 नुसार, पर्याय क्रमांक सी मध्ये योग्य आहे. परत 41वा प्रश्न, आरटीआय ॲक्ट मधील कलम 20 नुसार शास्ती म्हणून एकूण दंड कितीपर्यंत आकारला जाऊ शकतो? जास्तीत जास्त दंड तर 250 पर्यंत, 2500 पर्यंत, 25000 पर्यंत का 5000 पर्यंत? योग्य उत्तर आहे 25000 पर्यंत जास्तीत जास्त दंड आकारला जाऊ शकतो. त्यानंतर 42वा प्रश्न, आरटीआय ॲक्ट मधील कोणत्या कलमनुसार सद्भावनेने केल्या कृतीला संरक्षण दिलं जाऊ शकतं? कलम 20, कलम 21, कलम 22, कलम 23. तर कलम क्रमांक 21 नुसार सद्भावनेनं जर एखादी कृती केली असेल त्याला
संरक्षण देखील दिलं जाऊ शकतं, त्यामुळे कलम क्रमांक पर्याय क्रमांक बी योग्य आहे. बघा 43वा प्रश्न, आरटीआय ऍक्ट मधील कलम 22 नुसार काय नमूद केले आहे? सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण, अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे, न्यायालयीन अधिकारीतेस आडकाठी, संनियंत्रण व अहवाल देणे. तर योग्य पर्याय आहे अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे, पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक बी, सॉरी. परत 44वा प्रश्न, आरटीआय ऍक्ट मधील कलम 23 नुसार काय नमूद करण्यात आले आहे? सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण, अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे, न्यायालयीन अधिकारीतेस आडकाठी, संनियंत्रण व अहवाल देणे. योग्य पर्याय आहे न्यायालयीन अधिकारीतेस आडकाठी, पर्याय क्रमांक सी योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 45वा, आरटीआय ऍक्ट मधील कलम 24 नुसार काय नमूद करण्यात आले आहे? विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसतो, अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे, न्यायालयीन अधिकारीने आडकाठी, संनियंत्रण व अहवाल देणे. तर योग्य उत्तर आहे विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसतो ज्या स्व अर्थबळावर उभारलेल्या आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे. पुढचा प्रश्न 46वा, आरटीआय ऍक्ट मधील कलम 25 नुसार काय नमूद करण्यात आलेला आहे? सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण, अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे, न्यायालयीन अधिकारीतेस आडकाठी, संनियंत्रण व अहवाल देणं. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, संनियंत्रण व अहवाल देण्याची जबाबदारी, पर्याय क्रमांक डी योग्य आहे. त्यानंतर 47वा प्रश्न, समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे असे कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे? कलम 27, कलम 28, 29, 30. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 27. पुढचा प्रश्न 48वा, आरटीआय ऍक्ट मधील कोणत्या कलमामध्ये सक्षम अधिकाऱ्यास नियम करण्याचा अधिकार सांगितलेला आहे? कलम 27, 28, 29, 30. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 28, बी पर्याय. पुढे 49वा प्रश्न, आरटीआय ऍक्ट मधील कलम 29 मध्ये काय सांगितले आहे? नियम सभागृहापुढे ठेवणे, अडचणी दूर करण्याचा अधिभार, समुचित शासनात नियम करण्याचा अधिकार, 2005 अधिकार, माहिती अधिकार अधिनियम निरस झाला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नियम सभागृहापुढे ठेवणे. पुढचा 50वा प्रश्न, आरटीआय ऍक्ट मधील कलम 30 मध्ये काय सांगितलेलं आहे? नियम सभागृहापुढे ठेवणे, अडचणी दूर करण्याचा अधिभार किंवा अधिकार, समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार, 2002 माहिती अधिकार अधिनियम निरस्त झाला. तर योग्य उत्तर आहे अडचणी दूर करण्यासाठीचा अधिभार. 51वा प्रश्न, आरटीआय ऍक्ट मधील कलम 31 मध्ये काय सांगितलेलं आहे? नियम सभागृहापुढे ठेवणं, त्यानंतर अडचणी दूर करण्याचा अधिभार, समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार, 2002 माहिती अधिकार अधिनियम निरसित झाला आहे. तर योग्य पर्याय आहे डी पर्याय, 2002 माहिती अधिकार अधिनियम निरसित झाला आहे कलम 31 नुसार. पुढे 52वा प्रश्न, महाराष्ट्रात माहिती अधिकार अधिनियम 2002 केव्हापासून लागू झाला महाराष्ट्रामध्ये? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2003 पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आला होता. त्यानंतर 53वा प्रश्न, फौजदारी प्रक्रिया संहिता केव्हापासून लागू करण्यात आली? 1773 1873 1873 आणि 1875. तर योग्य पर्याय आहे 1873, पर्याय क्रमांक बी योग्य आहे. पुढचा प्रश्न 34वा, सर्वात जास्त तक्रारी माहिती अधिकार अंतर्गत कोणत्या राज्यास आढळून येतात? जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र. तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढचा प्रश्न, किती वर्ष उलटल्यानंतर कलम 8 नुसार माहिती गुपित ठेवता येत नाही?
15, 20, 25, 30 तर योग्य उत्तर आहे 20 वर्ष उरंट आपलं उलटून गेल्यानंतर आपल्याला ती माहिती ही आपल्याला गुपित ठेवता येत नाही किंवा ती देता येत नाही. त्याच्या आधीचीच 20 वर्षाच्या आतीलच माहिती आपल्याला माहिती अधिकारानं मिळवता येते, 20 वर्षाच्या आतील माहिती. त्यानंतर 56वा प्रश्न, महाराष्ट्रात माहिती आयुक्त यांची एकूण प्रशासन विभागानुसार किती खंडपीठे आहेत? तर 5, 4, 6, 7 तर योग्य उत्तर आहे 6 खंडपीठ आहे महाराष्ट्रात माहिती आयुक्तांची. 57वा प्रश्न, लोकशाही दिनांप्रमाणे माहिती अधिकार दिन राबवण्यासाठी महाराष्ट्रामधील कोणत्या महानगरपालिकांनी पुढाकार घेतला? पुणे, सोलापूर, नागपूर, नांदेड. तर योग्य उत्तर आहे सोलापूर, पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. पुढचा 58वा प्रश्न, भारतीय पुरावा कायदा कधी करण्यात आला होता? तर योग्य उत्तर आहे 1872ला, पर्याय क्रमांक डी योग्य आहे. भारतीय पुरावा कायदा 1872ला ब्रिटिशांनी तयार केला होता. भारताचे पहिले माहिती आयुक्त कोण होते? तर हबीबल्ला, सुरेश जोशी, निखिल डे, अरुणा रॉय. तर योग्य उत्तर आहे ए पर्याय, हबीबल्ला. 60वा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण होते? हबीबल्ला, सुरेश जोशी, निखिल डे, अरुणा रॉय. तर योग्य उत्तर आहे सुरेश जोशी, पर्याय क्रमांक 2 योग्य. भारतातले आहेत हबीबल्ला आणि महाराष्ट्राचे आहे सुरेश जोशी. 61वा प्रश्न, आरटीआय ॲक्टसाठी 2001 महाराष्ट्रामध्ये आंदोलन कुणी केले? बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, अण्णा हजारे यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे अण्णा हजारे, आपल्या सर्वांना माहीत आहेच. त्यानंतर 62वा प्रश्न, आरटीआय ॲक्टसाठी चंडी प्रसादने कुठे आंदोलन केले? टेहरी, गढवाल, महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू. योग्य उत्तर आहे टिहरी, गढवाल, पर्याय क्रमांक 1 चंडी प्रसाद. अशा पद्धतीनं आपण 62 म्हणजे 62 प्रश्न हे माहिती अधिकारावर आधारित यापूर्वीच्या वेगवेगळ्या सरळ सेवा MPSC अंतर्गत घेतलेल्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ते आपण दिलेले आहेत. त्यामुळं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि आपले मित्रमैत्रिणी जे सरळ सेवेची कंबाईन असेल, PSI असेल, त्यानंतर प्राध्यापक भरती असेल, यामध्ये विचारले जाणारे हे संभाव्य प्रश्न आहेत, निश्चितच आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, बेस्ट लक.